मित्रांनो, माझ्या बरोबर ज्या दोन व्यक्ती आहे अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे, हेमंतदादा फुलोरे अर्थात आपले हरण्याचे मालक, आणि त्याचबरोबर जो चर्चेत आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याचं नाव घेतल्याशिवाय त्या बैलगाडी म्हणतो ना आपण, आपला तो नाद पूर्ण होत नाही, असा बिनजोडचा एक उगवता तारा तो म्हणजे आपला भुंगा. दादा नमस्कार, मिलिंद दादा नमस्कार, हेमंतदादा नमस्कार. हेमंतदादा, पैरा कसा जुळून आला आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तो फोन होता मिलिंदादांना, तो फोन आला आणि हाला हा बोललात तुम्ही, हाच पैरा जसा आज घडला तसाच पैरा आमचा पुसेगाव इंदकेसरीला कुठेतरी थांबून राहिलेला होता, आणि ती समोरचे पैरेकरी दुसऱ्या पैऱ्यावरती अवलंबून होते, आणि तो पैरा कॅन्सल झाला आणि वापस मला रिवर्स फोन आला की शेट आपण हरणे आणि राजा पलू, आणि ती गाडी पळाली आणि ती तशी हिंदकेसरी पुसेगावला एक नंबर झाली. आणि तशीच परिस्थिती, हरण्याला पैरा दुसरा झालेला होता पण त्या बैलाने कुठेतरी दात काढल्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला, आणि हाच भोंगा कुठेशीन तरी वेटिंगला होता, कारण त्यांनाही बैलाची आवड होती का कुठेशीन तरी चांगला बैल असेल नामचीन तर आपण पळू. आणि मी लगेच त्यांना म्हणजे माझ्या जोडीदारक अविनाश रसालला सांगितलं की मिलिंद शेटला फोन कर ना, सांग की आपण पळू. तसा पळाला असता तोही पळाला असता, पण मला जे भुंगावरती एक विश्वास होता त्या विश्वासाने मी भुंगाचा पैरा केला, कारण आज आपण हिंदकेसरी बैल आपला हरण्या आणि आपण डायरेक्ट नवीन बैल घालतो तर कुठेशीन तरी आपल्याला एक त्या बैलावरती विश्वास होता भुंगावरती, कारण आपण दोन वेळा त्याला पळताना बघितलेला आहे की मुंबईला दोन वेळा तो पळू शकतं, तर तिसऱ्यांदा तो 100% पळेल या हिशोबाने मी तो पैरा ठरवला. मिलिंद दादा, दादांनी आता एक शब्द वापरला, बैलावरचा विश्वास, आणि त्या विश्वासाला पात्र होऊन दोन्ही मालक म्हणजे त्यांनी विश्वास त्यांच्यावरती विश्वास दाखवला, अक्षरशः तो विश्वास अक्षरशः म्हणजे तो तुम्हाला तो साध्य झालाय. बरोबर, काय म्हणू शकता या क्षणाला? आता सर्वप्रथम तर मी बबलूदादाचं पण अभिनंदन करेल, आणि जो इथे मैदान आयोजित केलं आहे पेडगाव ग्रामस्थ आणि सुनील मोरे यांची सर्व टीम, खरंच खूप सुंदर पद्धतीचं मैदान आयोजित केलं आहे. आणि मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानामध्ये कोण गाडा मालक लहान नाही, कोण मोठा नाही, जो न्याय तो समान सगळ्यांना दिलेला गेला आहे. आताही आम्ही 10-15 मिनटं आमचं जरा गाडीचा फॉल झाला होता, पण आमचाही विचार न करता त्यांनी आमचा जो गट होता दोन नंबर, तो गट आम्हाला न विचारता म्हणजे त्यांचा जो टायमिंग त्यांनी ठरवला आहे तो टायमिंगमध्ये सोडला. त्यांचं सर्वप्रथम मी माझ्या सर्व टीमकडून त्यांचं अभिनंदन करा, आणि बाकीचे जे मैदानवाले त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. एवढ्या लवकर मैदानं चालू झाल्यानंतर कुठली घटना ही घटना टाळायची पण राहते, आणि फायनल ही उजेड्यामध्ये होते, प्रेक्षकांना त्याची मजा घ्यायला होते. मिलिंद दादा, मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. पहिल्यांनी नाव केलं, ते नाव मालकाचं ऑटोमॅटिक आलं, पण त्याचबरोबर भूमिका पण चर्चेत आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक तुमचं वाक्य होतं की मी ते आलो ना तर मी नंबर करून दाखवणार, हा विश्वास तुमचा नव्हता, ह्या भुंगाचा विश्वास होता, काय बोलता? बघा, आमचे स्वर्गीय रामदास शेटशंकर पाटील माझे बाबा, माझ्या बाबांना 40 वर्षापासून नाद होता बबलूदादा, आणि म्हणजे बबलूदादा त्यांना बाबांच्या सारखं समजायचे. बबलूदादा माझे मोठे बंधू आहे, मी त्यांना आज पण म्हणजे लहानपणापासून बबलूदादाच्या समोर लहानाचा मोठाही झालो आहे, आणि बाबांचा आशीर्वाद म्हणजे बाबांचं एक स्वप्न होतं का बाबा आपल्या दावणीला आमचा जपाननंतर कुठला तरी चांगला बैल घडा. आम्ही भरपूर अशी बैलं घेतली आणि काय कारणास ती एक्सपायर पण झाली आणि काय कारणास ती थोडी कमी पण झाली, पण आज माझ्या बाबांचा नाव आम्ही बैलगाड्या क्षेत्रात मुंबई असो किंवा घाट असो इथे आम्ही ठेवणार, आणि भुंगा तो नाव आणि भुंगाचा जो विश्वास आणि भुंगाचा जो फळ त्याची जिद्द ती एकदम आम्हाला म्हणजे बाबांची एक कमी भासून देत नाही, ती बाबांची आठवण आम्हाला रोज होत राहते. हेमंतदादा, घरातले संबंध आहेत पण त्याचबरोबर ते संबंध आज ह्या मैदानामध्ये आल्यावरती स्पर्धा म्हणून होतात, स्पर्धा आणि वैयक्तिक संबंध काय बोलता या गोष्टी? ना, वैयक्तिक संबंध म्हणजे असा होते की त्यांच्या जे रामदास पाटलांचे जे काही संबंध होते आणि काही या होत्या ते एवढ्या मनमिला होत्या की आम्हाला एक तो आदर्श होता आणि तो आदर्श आम्हाला थोड्या काल राहिला. ज्यावेळेस आम्ही ते तर पूर्वीपासूनच शर्यती आखलत होतो त्यावेळेस आम्ही काही लहानपणी बघायला जात होतो, पण ते मोठेच गाडा मालक होते, पण आम्हाला आदर्श घेण्याची वेळ आली आणि ते आमच्यातून निघून गेले, पण आम्हाला कुठेशीन तरी एक त्यांचं नाव ठेवायचंच होता. आम्ही ज्यावेळेस हरण्या पळत होता त्यावेळेस पण मी मिलिंद शेटच्या आणि पप्पू शेटच्या टचमध्येच होतो की आपण पळू यांच्या नावाने,
कुठेशीन तरी मलाही त्या नावाची आवड होती की माझ्या मुलाच्या, मग त्याच्या मुलं आमचा थोडासा मागे पुढे होता असं पण वाटत होतं की रामदास पाटलांच्या नावाने पण पालावा, माझ्या मुलाच्या नावाने पालावा, म्हणून आम्ही कुठेशीन तरी मग तो थांबून घेतला. आणि नंतर मग भुंगाचा ज्यावेळेस व्यवहार झाला त्यावेळेस मी यांना शुभेच्छा दिल्या की बुवा चांगला केला, पण भुंगा हा त्या प्रेटचा आणि आज यांच्या धावणीला आल्या तर रामदास पाटलांच्या आशीर्वादाने जो आज तो नावकरू राहिले तो वेगळ्याच पद्धतीत, कारण भुंगा मी बघितलेला आहे पालताना, पण तेव्हाचा भुंगा आणि आताचा भुंगा आता भरपूर काही फरक झालेला भुंगात. मिलिंद दादा, मला हा प्रश्न दादांना विचारायचा होता पण मला तुम्हाला विचारायचं आहे. मी वैयक्तिक दादांना पण बोलत असतो आणि मी जेव्हा हरणेला पण पळताना बघतो तेव्हा साहिल दिसतो, साहिलला पण तुम्ही बघितलंय सगळ्या गोष्टी आहे. मला हा दादांना विचारायचं, तुम्ही काय बोलता ह्या गोष्टीबद्दल? कसं आहे, ज्या घरामध्ये दुःखित घटना घडते आणि साहजिकच आहे त्याच्या रूपामध्ये कुठलं तरी देव आम्हाला एक अवतार देतो. आज आमच्या बाबांच्या रूपामध्ये आम्हाला आमचा भुंगा दिला आहे, वर्षोनुवर्ष भुंगा आमचा आणि बाबांचं नाव चर्चेमध्ये ठेवणार. तसा दौर्लीचा बादशाह, दौर्लीचा हरण्या साहिलच्या रूपामध्ये बबलूदादाच्या घरी आला आहे. मी नेहमी बबलूदादाला बघतो बाईट देताना, का साहिल हा माझा मुलगा आहे, हा माझा हरण्या हा मुलगा आहे, एक मनाला समाधान वाटतं. कुठंतरी त्याची कमी घरामध्ये तो जतून नाही देत का बाबा माझा मुलगा, माझा पोटचा मुलगा कुठं माझ्याकडून दुरावला असं हरण्याला बघून दादाला वाटत नसेल. तसंच माझ्या घरी माझे घरचे कुटुंब झाले, माझे मोठे बंधू झाले सुरेंद्र पाटील, आमची जळवी श्री, तर सगळी जी बाबांच्या जवळची जी जुनी मंडळी अशी तो भुंगा आहे. बाबांच्या नावाची नाव त्यांनी एवढं प्रसिद्ध केलं आहे का बाबांची कमी तो कुठंच आम्हाला वाटून देत नाही. मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचे आहे. ह्या ज्या दोन्ही लक्ष्मी आहेत ज्या आपल्या दावणीला आल्यात, आपल्या घरातलं ते दुःखाचं वातावरण ते सगळं न करता खेळ टिकवायचं आहे, पण हे खेळ टिकवता टिकवता आपल्याला माणसं पण जोडायची आहे आणि त्याहून मैदानामध्ये त्या बैलांचा खेळ पण दाखवायचा आहे, काय बोलता या गोष्टीबद्दल? नाही, खेळ खेळाच्या जागेवरती आहे, शर्यती झालीच पाहिजे आणि शर्यत झाली तरच त्या शर्यतीला प्रेक्षकांना बघण्यासाठी आनंद आहे आणि त्याच्यात मजा आहे. पण शर्यत अशी व्हावी की ती प्रेमाने, की आज आपण जरी खेळलो तरी उद्या आपण एकमेकाला बैल दिला पाहिजे आणि कुठेशीन तरी त्या शर्तीचं जर मजा जर दुसऱ्या लोकांनी पण जर घेतली तर चांगला होईल. आणि आता राहिला विषय यांच्या घरी जो भुंगा आहे आणि माझ्या घरी जो हरणे आहे, हे आम्हाला कुठेशीन तरी एक दुःख हरवण्यासाठी देवाने दिलेली आहेत, कारण आम्ही त्यात 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 त्याच विचारत होतो. पण आज ज्या दिवसापासून हरण्या माझ्या जवळ आहे आणि हरण्याच्या नावाने पालतो तर आम्हाला आता असं थोडासा ते विचार पण मनात येत नाही, म्हणजे असं वाटतं की हरण्या आणि साहिल आपल्या जवळ आहेत, असं त्यांनाही वाटतं की रामदास पाटील म्हणजे तात्या हे त्यांच्या जवळ आहेत. बरोबर, आणि त्या हिशोबानेच आम्ही दोघं पण तेवढाच प्रेम लावून जसे ते त्यांच्या वडिलांवरती प्रेम करत होते तसं मी माझ्या मुलावर करतो आणि त्याच पद्धतीत आम्ही हे करणार आहे. दादा काय म्हणता, कारण का मला ह्या गोष्टी का बोलायच्या आहेत, हे ही लक्ष्मी कोणाच्या पण घरी येत नाही. कसं आहे बघा, पळणारी बैल आमची इच्छा आहे का प्रत्येकाच्या दावणीला, पण बैलगाडी क्षेत्रामध्ये माझ हा कुठंतरी लोकांना दुरवतो आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या दावणीला 100% देव यश देईल. फक्त काय घमेंड करू नका, माज करू नका, प्रत्येकाच्या दावणीला बैल पळेल. आज माझ्या दावणीला बैल पळतो, मी काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे, माझंही कधी ना कधी ते पराजित होईल, माझंही कधी ना कधी ते विजय होईल. पण जे जे पळतात, जे एक नंबरमध्ये पळतात आहे, पण त्यांनी पण थोडं सांभाळून का बाबा पळणारी व्यक्ती, पळणारा हा बैल आहे, हा बैल आज पळेल आणि उद्या, पण जी आपली लढत होते ती लढत आपण मैत्रीपूर्ण केली पाहिजे. आमच्या मुंबईलाही मी प्रत्येक बाईटमध्ये सांगतो का लढत, आता मध्यंतरी मी लढतही केली आणि माझ्या लढतीमध्ये जो समोरचा विरोधक होता त्याला बैलही पहिऱ्याला दिला, म्हणजे कुठंतरी मैत्रीचे संबंध पण जपायला लागतात आणि शोक पण आपला पूर्ण केला पाहिजे आणि मैत्रीपूर्ण सगळ्या लढत झाल्या पाहिजेत. मिलिंद दादा, घाटावरचा भुंगाचा वट्ट पहिलंच मैदान आहे. हो, याच्या पहिलाही भुंगा पळाला, पण सेमीला काहीतरी गाडी तासबाद झाली. उदयदादांचा जो तेजा आणि भुंगा ही दोन्ही बैल लहानाची एकत्र मोठी झालेत, एकत्र पळालेत आणि एक दावणीची बैल आहेत, लक्ष्मी ड्रायव्हर यांच्या दावणीतली बैल आहेत आणि सुंदर अशी ही गाडी पण सुंदर अशी पळते. ओके, मिलिंद दादा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. साधेपण आहे वैयक्तिक जीवनामध्ये पण खूप साधेपण आहे, पण ह्यामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये साधेपणा तर हवा, पण त्याचबरोबर चाणक्य वृत्ती पाहिजे. ही कुठल्या गोष्टीबद्दल, पायऱ्यापासून त्या सगळ्या गोष्टीबद्दल काय बोलताय? वैयक्तिक जीवन आणि भुंगा काय बोलताय? मी स्वतः नगरसेवक आहे
अंबरनाथ शहराचा युनियन अध्यक्ष आहे. आज माझ्या स्वतःच्या युनियनमध्ये 15 ते 16 हजार रिक्षा माझ्या कार्यरत आहे. आमचं वैयक्तिक बिझनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हा नाद ज्याला लागला त्याला मरेस्तोर लागतो आणि हा नाद कोणाचा पुसला गेला नाही. घरामध्ये ज्याच्या दावणीला एक तरी बैल असेल त्याच्या दावणीला त्याच्या कुटुंबामध्ये 100% हा पिढून पिढीचा नाद हा लागलेला गेलेला असतो आणि हा नाद पुढे चालवण्याचा त्यांच्याकडे धमक पाहिजे. हेमंत दादा, तुम्ही तर घरातले संबंध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसं खूप जवळून बघितले. पैरा होणं, अचानक तुटणे, बदलतं बैलगाड्यातलं पैऱ्यातलं राजकारण आणि त्याचबरोबर बदलतं बैलगाडा क्षेत्र, काय बोलताय? बैलगाड्या क्षेत्र आता मी तुम्हाला मग असे बोललोच ना, पैरा जिथशीन जुळाला तिथशीन आपले संबंध जुळाले. फक्त संबंध टिकवणं आपल्या हातात आहे, आपण कोणत्या पद्धतीत कसे टिकवले पाहिजेत. आणि बैलगाडी क्षेत्र असं आहे की तू आता मिलिंद शेट बोललेच की हा मरस्तो भरत आहे आणि हा खानदानी नांद आहे. जर मी असेन तर आज माझ्या लहान लहान मुली आहेत, तर मुलींना पण आवड आहे आणि कुठेशी नाही. मग उलट मी जर शर्यती क्षेत्रात जर निघत असेन साताऱ्याला इकडे, तर मुलगी माझी बॅग भरून देईल, एक मुलगी माझी लहान काहीतरी खावं आणून बॅगमध्ये टाकेल. म्हणजे ही आवड एक खानदानी आवड आहे आणि ती खानदानी आवड मग ती काय परंपरेनुसार ती चालत राहते. जसे रामदास पाटलांनी तो छंद केला, त्याच्यानंतर कुठेशीन तरी मिलिंदला पप्पू शेटला लागला, तसं मला एक कुठेशीन तरी आदर्श म्हणून माझ्या सासरे बुवा नानक शेटपावशे काटे मानवली यांना तो बैलगाडी क्षेत्राचा होता. मी जसं मॅरेज झाल्याच्यानंतर बघत तर होतोच शर्यती, पण वापस त्यांच्या पावलावर पाऊल धरून मग कुठेशीन तरी या क्षेत्रात उतरलो. हा एक खानदानी क्षेत्र खेळ आहे आणि तो आपण चांगल्यापैकी जर खेळलो आणि चांगल्यापैकी टिकवला तर याला अजून कुठेशीन तरी उच्चता नेता येईल. मिलिंद दादा, मला आता तो प्रश्न तुमच्याकडून त्याचं उत्तर पाहिजे. मी बैल घेतलाय ना, तर मी आता पहिला नंबर करून दाखवणार. जो आत्मविश्वास होता ना दादा तुमचा, हा आत्मविश्वास हा तुमचा नव्हता, त्या दावणीतल्या त्या महादेवाच्या नंदीचा होता. काय होतं, तुमच्यासारखेच आपले सगळे भाऊ मंडळी युट्यूबरवाले असतात, काही काही लोक चुकीच्या कमेंट्स करतात आणि चुकीचे काहीतरी मालकांना विषय बैलाविषय काहीतरी चुकीची भावना त्याच्यामध्ये टाकतात, तर मग कुठेतरी असं मन दुखवतो. आणि मग ज्या वेळेला आपला भुंगा मैदानात पळतो त्या टायमाला भुंगाला पळताना आम्ही बघतो आणि त्या तुम्हाला विजय प्राप्त करतो, त्यावेळेला अशी एक मनामध्ये जिद्द होतो का आपण कुठं कमी नाहीत, आपला भुंगा हा कुठेच कमी पडणार नाही, कुठेच आम्हाला नाराज करणार नाही. तो ती जिद्द तर आपोआप आमच्या तोंडातून निघते आणि आमच्या तोंडातून निघतो का आम्ही ह्या मैदानातले एक नंबर करणार. माझा शेवटचा म्हणजे तुमचा मी आता वेळ नाही घेत, कारण का म्हणजे जसा जसा आता सेमी होतं तसा तसा एक जबाबदारी आणि प्रेशर पण येत आहे आपल्याला. आजच्या मैदानाला घेऊन हेमंत दादा, आजच्या मैदानाला घेऊन मी अपेक्षा नाही बोलणार, काय मनामध्ये काय चाललंय? बघा, मिलिंद शेट जो बोलला होता की आम्ही एक नंबर करणार, कटाला तर एक नंबर केलाच त्यांनी, त्याच्याबद्दल त्याचे आभार की जे बोलल्यासारखा झाला. आणि राहिला विषय शेवटला कुणी काही हरण्यासाठी आलेला नाही, प्रत्येक जण विजयासाठीच आलेला आहे. आणि तसा एक त्यांनी विश्वास त्याच्यावरती, जसं मी बोललो तुम्हाला, मी पण कुठेतरी विश्वासाने त्याला आज हिंदकेसरीचा पहिरा दिलेला आहे, तर कुठेतरी एक विश्वास ठेवून आम्ही. तर मग आम्हाला जर तुम्ही विचारत असाल की काय, तर आम्ही काय आमची बैल काय रस्त्यावरती बांधलेली बैल नाहीत, त्याच्यामुळे आम्ही आमच्या बैलाच्या विश्वासानेच सांगणार की आम्ही एक नंबर करू. शेवटला ते एक नंबर ठेवायचं की नाही ठेवायचं ते त्या तकदिराच्या हातात आहे, म्हणजे देवाच्या आणि त्यांच्या हातात आहे. पण जे बोलले तर ते त्यांनी करून दाखवलं गटाला. आणि आता बघूया, सेमी अजून आहे, फायनल आहे, जर चांगली अजून आम्हाला वर्षाची साथ राहिली तर 100% आम्ही जसे ते बोलले त्याच्यात राहू. दादा, शेवटचे दोन शब्द, तुमचा वेळ नाही घेत, काय बोलता? काय आता प्रत्येकाला बैलावरती विश्वास असतो, मी तर तेच सांगेल, परमेश्वराच्या हातामध्ये आमचे कर्म चांगले असले तर 100% आमची बैलांचा जो आमच्या मनामध्ये विजय प्राप्त करतो तो 100% होणार. आमचे कर्म वाईट असले तर आम्हाला घट पण नसता गावला. मित्रांनो, बैल तर पळतात आहे, पण प्रामाणिकपणा आणि त्यामध्ये संयम आणि खेळणं, ते कुठलंही असू दे, विंदोड क्षेत्र असू दे किंवा ओपनचं मैदान, कुठलंही असू दे, जो प्रामाणिकपणा आणि त्या प्रामाणिकपणामध्ये लोकांनी दाखवलेला त्या बैलांवरती विश्वास आणि त्याचबरोबर मालकांवरचा विश्वास, हाच या बैलगाड्यातलं खरं एक गणित आहे. आणि ते गणित म्हणजे ही आपली दोन व्यक्ती. धन्यवाद.